पनवेल शहर पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील 24 आरोपी तपासले असता त्यापैकी 19 आरोपी मिळाले. हिस्ट्री चीटर तपासले असता 4 मिळून आले. 4 जणांना अजामीनपात्र तर 13 जणांना जामीनपात्र वॉरंट बजाविले. कोपटा अंतर्गत 51 कारवाई केली. तसेच पनवेल परिसरात राबविण्यात आले 3 ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान 175 वाहने तपासून 85 मोटर वाहनावर कारवाई करण्यात आली. 2 वाहनावर ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे अंमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणी 2 जण ताब्यात तर सेवन केल्या प्रकरणी 6 जणांवर कारवाई करून दारूबंदी अंतर्गत 3 जणांवर कारवाई. त्याचप्रमाणे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिक कारवाई करण्यात आली आहे. हे ऑल आउट ऑपरेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह इतर पदाधिकारी, पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात आले.